गावदेवी बेंडीपाडा या दोन संघा दरम्यान आणि दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नाव सांगण्यासाठी इथे पाठवून द्या. दोन्ही टीमला सूचना असेल तुमचे बाव खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे. 12th मॅन बॉलिंग मार्क वर येतो अक्षय आणि बॅटिंग साठी जर बघितलं आपण तर दोन बॅट्स पण आपल्याला दिसतात. हे एक वैशिष्ट्य असेल या आमदार चषकचं आणि वैशिष्ट्य आहे नेवस्टार कामन टीमचं. स्ट्राईक एंडला पिताश्री दिसतात आपल्याला शाहिद भाई आणि नॉन स्ट्राईकला त्याचाच सुपुत्र आपल्याला दिसतोय राहील. बाप भेटतो रणको लुटो असंच मी म्हणेन या क्षणाला. दोन्ही फलंदाज आपण बघतो स्ट्राईक इनकडे पिता आणि नॉन स्ट्राईक इनकडे बेटा पुत्र. पहिल्या दोन षटकांकरता करता मायक्रोफोनवर येतात आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील. आवाज ऐकूया हेमंत सरांचा. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या आमदार चषक मध्ये. पहिलाच बॉल ओ प्रथम डिलेवरी थोडासा ऑफ कटर बॉल होता बघितला. मिडल स्टंपवर पडल्यानंतर बॉडी लाईन वर गेला होता हा बॉल. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे या ठिकाणी बॉलर अक्षय यांनी. आत वाहणारा चंबू टाकला गोलंदाज अक्षय यांनी जो सध्या खेळतोय तो गावदेव बेंडीपाडा या संघाच्या माध्यमातून आणि त्याच्यावर ही जबाबदारी असताना त्याने चांगली सुरुवात करून दिली. पहिला चंडू आत्मविश्वास प्राप्त करून देणारा चंडू असतो. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर अक्षय लॉंग रन अपने हा बॉलिंग करतोय. फिल्डिंग जर बघितली आपण पहिला पॉवर प्लेचा षटक आहे त्यामुळे फक्त एक लॉंग ऑफ दिसतोय. त्याच्यानंतर एक कव कॉर्नर आणि एक डीप मिड विकेटला फिल्डर आपल्याला दिसतोय बाउंड्री दिशेने. ड्राईव्ह केला होता यावेळेस वाईडिश मिड विकेटला 30 या सकलच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली होते एकच रन मिळेल एक पेक्षा जास्त काही नाही. एक रनने शाहिद भाई आपलं स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचं सुद्धा या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जाते शाहिद अन्सारी यांच्यातर्फे. फलंदाज आपण राहील याला बघतो ज्याच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे ज्ञानाची शिदोरी आहे डावपीच खेळायची क्षमता असलेला खेळाडू आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय बॉलर अक्षय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर या आपले साहिल साठी यॉर्कर डिलेवरी होती ऑन ड्राइव पाहायला मिळते अप्रतिम फिल्डिंग मिड विकेटच्या फिल्डर राकेश द्वारा. एकच रन मिळेल या ठिकाणी राहील याला. एक रनने राकेश निश्चितच राहील आपलं खातं खोलतोय आणि संघाचा स्कोर पोहोचवतोय 2 या स्कोरबोर्ड वर 2-4 नो लॉस. प्रत्येक वेळा वेगवेगळा कर्णधार आपल्याला या संघाच्या माध्यमातून बघायला मिळतो प्रत्येक टुर्नामेंट करता. याआधी रमेश कामनकर हे कर्णधार होते मिस्टर कामन संघाचे. पुन्हा एकदा अक्षय चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा थोडासा फ्लंबू जरूर झाला मात्र निश्चित रन रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय राकेश. जबरदस्त फिल्डिंग राकेशची पाहायला मिळते या ओव्हरमध्ये एकच रन मिळते आणि ज्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी यायला पाहिजे होती ती मोठी फटकेबाजी नाही मुभा दिलेली नाही या बॉलरने. आपण बघितलं अक्षय अप्रतिम बॉलिंग करताना दिसतोय परफेक्ट लाईन आणि परफेक्ट लेनने बॉलिंग होताना दिसते अक्षय याच्याकडून. पुढील बॉल घेऊन जातोय पुन्हा एकदा आपण बघतोय जोरदार अपील मात्र लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. लेग LBW अपील होती लेग पॅचा इशारा अंपायर अजित म्हात्रे यांचा. एक अतिरिक्त धाव मिळते एक रनने स्कोर पोहोचतोय 4 रन्स 4-4 नो लॉस. लाईन आणि लेंथ ने अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी करतो गोलंदाज अक्षय ज्याच्यामध्ये त्याला सफलता मिळतो. जरी विकेट त्याने प्राप्त केला नसला तरी त्याचे 5 चेंडू प्रभावी ठरतात या मॅच मध्ये. अंतिम बॉल घेऊन जाईल बॉलर अक्षय लेफ्ट आर्म राऊंड विकेटने शाहिद साडी डाऊन डे ग्राउंड यावेळेस बॉलच्या डोक्यावरून सर्वात सेफ जागा क्रिकेट मधली म्हटली जाते. एकच रन पुन्हा एकदा मिळेल आणि एक रन्सनी स्कोर पोहोचतोय 5 रन आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 रन. या ठिकाणी आपण म्हणू शकतो संत आणि सावध सुरुवात झालेली आहे न्यूस्टार कामन टीमची. घेऊया छोट्यासा डीजे ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक ओव्हरची समाप्ती एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वर स्कोर दिसतो निस्टार कामन टीमचा फक्त आणि फक्त 5 रन कुठलाही विकेट न गमावतो. काय म्हणशील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संदीप. पॉवर प्ले मध्ये प्रेक्षकांना अपेक्षा असते पॉवरफुल फलंदाजाची. इथे गोलंदाजाने पॉवरफुल गोलंदाजी केलंय असं म्हणायला काही हरकत नाही.
शहीद अन्सारी आणि राहुल अन्सारी दोन खेळाडू असताना हे स्फोटक फलंदाज असताना गोलंदाजाचा प्रभाव मारा तिक्कट मारा कौतुक करीन मी अक्षय गोलंदाजाचं आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून इतर षटक या ठिकाणी पडली तर धोक्याची घंटी असेल ती न्यू स्टार कामन संघाला. दुसरा बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर प्रथमेश समोरच्या एंडकडून म्हणजेच गावदेव यांकडून दोन्ही एंडकडून मारा होतोय. हे एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं आणि ह्या मैदानाचं. वसई पूर्वपट्टीमधील नंबर वनचं मैदान म्हटलं होते पोमन बॉईज मैदान. वेळेबद्दल सहकार्य करायचं. फक्त 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जातोय ही चार ओव्हर्स पूर्ण करण्यासाठी. फिल्डिंग जर पाहिली आपण तीन फिल्डर्स चार फिल्डर्स दिसतात बाउंड्रीच्या दिशेने ऑन साइडला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर मात्र अगोदर स्पिन केलं होतं. स्पिन अँड मिस होतोय बॅट्समन शाहिद. प्रेशर वाढेल ज्यावेळेस तुम्ही बॉल डॉट व्हाल कारण एक चांगलं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कमीत कमी 40 रन व्हायला पाहिजे. मी बघितलं की 52 धावा चेस झाल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. ओ सरळ बॅटने अप्रतिम फटका लॉगनला मात्र फिल्डर तैनात आहे. बॉल खाली येतोय. अतिशय चांगला जल टिपण्याचा प्रयत्न मात्र दुसऱ्या फिल्डरने चांगला बॅकअप केलं संकेत याने आणि हा रिले कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. हम साथ साथ है इथे दोन्ही शत्ररक्षकाने चांगलं शत्ररक्षण केलं. उंच स्कोअर होता. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये होता आणि संधी होती शत्ररक्षकाला. चेंडू अजूनही आपल्याला बघू शकता तुम्ही रिप्लेमध्ये. हवेमध्ये आपल्याला चेंडू दिसतोय. शत्ररक्षकाने अप्रतिम काम केलंय. एका शत्ररक्षकाच्या हातामधून झेल सुटला मात्र त्याला साथ देण्याकरता दुसरा बंधू दोन्ही सख्खे बंधू त्या ठिकाणी एकत्रित होत आहेत आणि घोषे बंधूंची युनिटी पाहायला मिळाली. येस निश्चितच. चंदर घोषे यांचे दोन्ही सुद्धा सुपुत्र चंदर घोषे जे मास्टरचे चांगले खेळाडू आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे लॉंग ऑफला आणि बॉल निश्चितच जाईल की काय. यस जातोय लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि बॉल लॉंग ऑफ पॉइंटच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी चार रन्सनी स्कोर पोहोचतोय 9 रन्स. प्रथमेश राईट नाव द विकेट. ओ यावेळेस बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि इलेक्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉग ऑफच्या दिशेने बीट होतोय बॅट्समन राहील. डॉट बॉल. हे बंद कुळागडातील मॅचेस बघून बघून भरपूर सुधारणा झाल्यात ग्रामीण क्रिकेटमध्ये कारण गोलंदाज सुद्धा तशाच पद्धतीने चेंडू वळवण्याची क्षमता दाखवतात. इथे हा चेंडू आत वळणारा होता. येस ऑफ कटर बॉल प्रथमेश याचा आपल्याला पाहायला मिळाला. एवढा चांगला ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मात्र फिल्डिंग आपण बघितली. गणेश त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग जरूर करतोय. निश्चितच मी म्हणेन की आपल्या टीमसाठी 3 रन रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय फिल्डर गणेश. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 रनने डबल फिगर मध्ये स्कोर पोहोचतोय 10 रन्स. न्यू स्टार कामन संघाचे यंगस्टर ट्रॉफी 2020 मध्ये बघितला तितक्याच जोशाने इथे उतरणं फार गरजेचं आहे मात्र सुरुवात सध्या तरी खराब म्हणेन मी म्हणते. लॉज बॉल टू गो. शेवटचा बॉल व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही. मिस टाइम शॉट होता. मिड विकेटला बॉल जरूर जातो. एकच रन पूर्ण करतील दोन्ही बॅट्समन आणि 1 रन्सनी स्कोरबोर्डवर स्कोर होते 11 रन्स. ओव्हरची सुद्धा समाप्ती आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं फक्त 5 रन आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं एक चौकार आल्यानंतर सुद्धा फक्त 6 रन खर्च केल्या प्रथमेशने. तर दोन चांगले ओव्हर्स टाकताना दिसतात पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन्ही बॉलर्स. या ठिकाणी बघितलं अक्षय आणि प्रथमेश दोन ओव्हरची समाप्ती. स्कोरबोर्डवर स्कोर आहे फक्त आणि फक्त 11 रन न्यू स्टार कामन टीमचा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा होऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप गावडच्या जोडीला. हे आपण पाहू शकता बॉलिंग अनालिस अक्षय ज्यांनी जबरदस्त बॉलिंग केली. जरूर फक्त आणि फक्त 4 रन्स एक एक्स्ट्राच्या रूपाने होता आणि प्रथमेश याचा जर आपण विचार केला तर 6 रन्स खर्च केलेले आहेत. एक विकेट सुद्धा घेतलेला आहे. दोन ओव्हरचे समाप्ती आणि उर्वरित दोन ओव्हर साठी मायक्रोफोन येतात संदीप गावड. 11 धावा धावपळकावर धन्यवाद हेमंत. 5.5 सरसरी 11 धावा धावपळकावर लागलेत. रमीज कामनकर हा एक स्फोटक फलंदाज आहे.
छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. फ्री प्लेसमेंट आपण बघूया. लॉंग ऑन एक शतरक्षक काउ कॉर्नर मेडिकेट स्क्वेअर लेग आणि एक शतरक्षक शॉर्ट फाईल लेग क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. ऑन साइड शतरक्षण शॉर्ट ऑफ लेन पूल केला जातो या चंडूला. चंडू शी मारे शे पार आणि हा आलाय वजनदार षटकार. कमन काय म्हणशील या षटकारा संदर्भात? फॅट सिक्स. यस, जबरदस्त कॅल्क्युलेटेड षटकार मारतोय बॅट्समन. या ठिकाणी आपण बघितलं रमेश एक चांगला बॅट्समन म्हटला जातो आणि खरोखरच आपण जो मॅच बघितला होता यंगस्टर ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा मॅच होता बीबीपाडा संघा जोडीला आणि याच रमेशने दोन षटकार जे मारले होते त्यानंतर मॅचमध्ये पुन्हा आला होता न्यूस्टार कामंटिंग. आणि यावेळी सुद्धा त्याच प्रकारची बॅटिंग जर केली तर चांगला स्कोरबोर्ड पण स्कोर होऊ शकतोय न्यूस्टार कामन टीमचा. धावसंख्या सामने पुढे सरकली. धावसंख्या 17. पुढचा चंडू रमेश करतो. हा चेंडू आता ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला गोलंदाजा करतो नाही. गुडमॅन स्पॉटर चेंडू पीच झाला. थोडस आत येणारा चेंडू होता फलंदाजाला कळ नाही. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळतो. एका धावांची धावसंख्या झाली 19. एका धावांची धावसंख्या झाली 18. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावपकार. 18 रन्स होतात स्कोरबोर्डवर. निश्चितच एक बॉल बघितला थोडस खराब टाकल्यानंतर यावेळेस कमबॅक जरूर केलेला आहे बॉलर संकेत यांनी. आणि हे महत्वाचं असतं दबावाला बाजूला ठेवावं लागतं. पुढचा चेंडू हो फलंदाजाला बीट करून येणारा चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू. थोडस बाउन्सर टाकलाय गोलंदाज संकेत यांनी. बीट करून जाणारा चेंडू. येस, व्हेरी गुड बॉल. जबरदस्त बॉल. ब्युटिफुल बॉल. बीट करून जातो बॅट्समनला. बघितला आणि मन बाउन्स मिळाला होता या बॉलमध्ये संकेत याला आणि डॉट बॉल. धावसंख्या 18. तीन चेंडू टाकून झाले त्या तिसऱ्या षटकामध्ये. अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट थर्ड मॅन. हा चेंडू डावेष्टीच्या बाजूला. आता मात्र लाईन आणि लेंथमध्ये बिघड झालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेने येत आहेत आणि अवांतर धावांचा इशारा त्यांच्या माध्यमातून झालाय. या अतिरिक्त धावेची धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या पोहोचली 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 19. हा आपण बघू शकता फ्लॅग्स झळकताना दिसतोय. बहुजन विकास आघाडीची निशाणी आहे सिटी. आणि एक याच्यानंतर सूचना असेल या बॉल नंतर मी सांगणार आहे तुम्हाला. बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा संकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा करतोय. या वेळेस पुलचा फटका. पुल पावरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. डीप स्कोलेग बाउंड्री बाहेर. साधा ऑनसाइड षटकार. बड़ा पैक बड़ा धमाका हट्टा कट्टा मजबूत बांध्याचा फलंदाज आता आक्रमक रूप धारण करताना दिसतोय. 6 धाव प्राप्त करतो आणि या 6 धावांची धाव पैक आता वाढलाय. धावसंख्या पोहोचली 25 वर. अजूनही दोन चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. शेष आहेत या दोन चेंडूंमध्ये धावा येण्याची दाट शक्यता. सुरुवात थोडीशी खराब झाली चिंताजनक झाली होती न्यूस्टार कामन संघाची. मात्र खूप चांगलं आता फलंदाजाची. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. संकेत त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. ऑन साइडला जे 5 शतरक्षक बघताय. कोवर टपाचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयास असफल ठरलाय. स्कोर लेग मध्ये चेंडू गेला. एक धाव पूर्ण गेली. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतं आता या दोन्ही फलंदाजांना. या एका धावांची धाव संख्येत बदल. धावसंख्या झाली ती 26 धावा. मॅच तुम्ही बघतायत युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक जुटलेत त्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. गावदेवी भेंडीपाडा विरुद्ध निशार कामन अशी लढत सुरू आहे. फलंदाजी करताना दोन षटक आणि 5 चेंडूची समाप्ती झाले. धावपळीवर धावा 26. एक गडी बाद शाहिद अन्सारी एक मात्र फलंदाज बाद झालाय ज्यांनी 5 चेंडूंमध्ये 3 धाव बनवल्यात. आता दोन फलंदाज राहिले. रमीज चांगली फलंदाजी करतायत. चायकिनकडे रमीज कामनकर. फुलोर लेन चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेने शतरक्षकाच्या दोन ढळांमधून चेंडू निघून गेलाय. सटकला निसटला आणि या मिळतात 4 धावा. चौका तनवा
डीजे थैंक्स डीजे तीन षटक समाप्त झाले तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना न्यू स्टार कामन संघाची धाव संख्या एक गडी बाद 30 धावा नो मीटिंग नो टाइम चार षटक तुमची ही 20 मिनिटांमध्ये पळून पूर्ण झाली पाहिजे चार षटकांकरता 20 मिनिटांची वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेनुसारच तुमचा खेळ या ठिकाणी व्हायला हवा तीन षटकांमध्ये 30 धावा आता सरासरी वाढताना दिसतोय पहिल्या दोन षटकांमध्ये फक्त 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्यात संकेत हा थोडासा महागडा गोलंदाज ठरतोय त्याच्यामध्ये फलंदाज राहील आणि एक चौकार आणि एक षटकारनिशी चांगला धाव बनवला आहे रमेश कामनकर एक षटकार आणि एका चौकारनिशी 11 या धाव संख्येवर खेळतोय आठ चेंडू 13 धावा आणि चार चेंडू मध्ये 11 धावा यानंतरचा होणारा सामना यंगस्टार मोरीगाव वर्सेस डोंगरीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन हे ओव्हर संपल्यानंतर लगेच रेडी राहायचंय टॉस बॉक्स मध्ये आकाश गोलंदाजी मार्गावर लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा दॅट्स व्हाईट नो डाऊट लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकलाय पिच होतोय अतिरिक्त धावांची धाव संख्येत वाढेल धाव संख्या 31 आता गोलंदाजावर दबाव आपल्याला स्वरस्वी जाणवतोय दोन्ही इनकडून या विकेटचा वापर केला जातोय ओ चांगला फोर्स करण्याचा प्रयास होता चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाही शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं राहील या घातक खेळाडूला एका धाव्यांची धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचली होती 32 शेवटपाला आज चेंडू शिल्लक डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन आणि यंगस्टार मोरीगाव टीमचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे काय चांगलं सपाटीकरण या आउट फ्रीज आणि प्रत्येक खेळाडू जो दूरवर मिळतो त्याला या खेळपट्टीवर खेळण्याकरता आनंद वाटत असतोय आता या चेंडूला हुक केलाय चेंडू हवामध्ये जेल टिपण्याचा प्रयास असफल ठरतोय खराब क्षेत्ररक्षण जेल ड्रॉप झालाय दोन धाव मिळतात फलंदाजाला आणि दोन धावा पूर्ण केल्यानंतर तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल काही शंका आमच्या मनामध्ये होती या शंकेचं निवारण फलंदाजाने मैदानाच्या आतून केलंय तीन धावा पूर्ण या तीन धावांची धाव संख्येत बदल झाले धाव संख्येत वाढ झाले धाव संख्या 35 चार चेंडू अजून शेष असतील या इनिंग मधले धाव संख्या 35 फलंदाजी करताना नॉन स्ट्राइक इन कडे रमीज कामनकर जो 14 या धाव संख्येवर खेळतोय दोन्ही फलंदाज 14-14 धाव संख्येवर खेळतात राहील अन्सारी यांनी 9 चेंडू मध्ये 14 धाव बनवल्यात तर एका बाजूला रमीज कामनकर 5 चेंडू मध्ये 14 या धाव संख्येवर खेळतोय चार चेंडूंमध्ये एक ते दोन मोठे फटके आले तर धावपळ वाढू शकतोय ऑफ स्टंपवर सफळ होऊन खेळण्याचा प्रयास केलाय चांगले चेंडू गोलंदाजाचे आणि इथे फलंदाज धावपाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला पोहोचले यात काही शंका नाही राहुल अन्सारी इज गॉन 10 चेंडूमध्ये 14 धावा ज्याने बनवल्या एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चेसाठी येऊया कमांड डीज समिती निवडणूक आहे शिटी साठी खास केंद्र आपांची उमेदवारी संगीता पाटील ही सर बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष आले सविता पाटील म्हणजे आपण बघितलं पंचायत समिती सदस्य म्हणून जे निवडून आले भाजपा येथील हे अनमोल रत्न जे नुकताच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आले सामन्याकडे आपण वळूया साईकिनकडे रमेश कामनकर आणि हा चेंडू डावेष्टीच्या बाजूने वळतोय पंचांचा वाईटचा इशारा आलाय एक अतिरिक्त धावांची धावसंख्येत बदल झाला धावसंख्या पोहोचली होती 36 वर आता जर आपण विचार केला तर शेवटचे तीन चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत साईकिनकडे रमेश कामनकर तीन चेंडूंमध्ये 7-8 धावा येणं या वेळेला फायदेशीर असेल फुलटॉस करून चेंडूला खेळ जातो लॉन्ग लेगच्या दिशेने चेंडू शी मारेशे पार आणि हा आलाय युजफुल षटकार पैसे गवेश रंजरी नशे संगम एक हंस माझे पिवालता माझे एक एक उपयुक्त असा फलंदाज रमीज कामनकर याच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर धावसंख्येला आकार येतोय धावसंख्या पोहोचली होती 42 वर स्कोअर मोजान 42 अजूनही दोन चेंडू शेष पुढचा चेंडू
पुन्हा फुलटा चेंडू होता, आता मात्र फलंदाज एलिमिनेशन व्यवस्थित करू शकला नाही. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याकरता फलंदाज धावतोय आणि बघता बघता धावबाच्या स्वरूपात परतावं लागेल आमिषाला. आमिषा फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या विकेटचं पतन. तीन गडी बाद चालू असलेल्या मॅच मध्ये न्यू स्टार कामन संघाची धाव संख्या 43, 3-43 कमांडीज. समिती निवडणूक आहे शिटी साठी खास, केंद्र आपांची उमेदवारी संविता पाटील ही सर. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. समोर आपण बघतोय टीपा मिडविकेटला एक श्रद्धांजलीपूर्व बॅनर आहे स्वर्गीय स्वप्नील भगत यांचा. त्या बॅनर वर जर हिट होतोय तर पोमन बॉल्स पोमन टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल त्या बॅट्समनला. पुढील मॅच यंगस्टार मोरीगाव वर्सेस डोंगरी बडा दोन्ही टीमचा कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल दोन्ही टीमच्या कॅप्टन साठी. या इनिंग मधला आता शेवटचा चेंडू, धाव संख्या 43. हा चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक येईल काय? येस, त्याने अप्रतिम झेल टिपलाय. संकेत याची चांगली फिल्डिंग आणि परतावं लागतं रमीज याला. पहिल्या डावाची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव पडतावर धावा लागल्या जात आहेत. फलंदाजी करताना न्यू स्टार कामन संघाचा त्या चार गडी बाद 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते गावदेवी भेंडीपाडा या संघासमोर 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. चर्चा आपण या डावाची करणार आहोत एका छोट्याच्या ब्रेक नंतर, कारण आता टॉस फार महत्वाचा असेल. डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन, कृपया शेवटचा ऑफिशियल कॉल, प्रतिनिधी जरी आला असेल तरी लगेच आमच्यापर्यंत भेटून जायचं आहे. डोंगरीपाडा टीम लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. डोंगरीपाडा टीमने कृपया विनंती असेल, डोंगरीपाडा टीम लगेच संपर्क साधा. यस डीजे, हे आपण बघतोय बॅनर स्वप्नील भगत याचा, कैलासवासी स्वप्नील भगत यांचा हा बॅनर आपण बघू शकतो. पावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर. या बॅनरवर जर षटकार लागला तर 500 रुपयाचा पारितोषिक पोमन बॉईज पोमन टीम कडून. हे आपण बघू शकता कामन दुर्ग दिसतोय. कामन दुर्गाचा मोठा इतिहास आहे आणि खरोखरच या कामन दुर्गावर एक फ्लॅग फडकतोय. तो निश्चितच फ्लॅग तुषार तांगडी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी विनय पाटील असो आणि त्यांचे पूर्ण ग्रुप जो गेला होता त्यांनी हा फ्लॅग त्या ठिकाणी लावला. हा आपल्याला ऑरेंज कलरचा फ्लॅग दिसतोय. निश्चितच 1683 चा इतिहास मला आठवला. संभाजी राजे यांचा सुद्धा इतिहास कामन गडाशी जोडला गेलाय. इतिहासामध्ये काही दाखले आहेत, काही उदाहरण देता येईल. कारण बघितलं आपण 1683 साली पोर्तुगीजांनी हा गड सोडून दिला होता आणि मराठ्यांनी या गडावर या किल्ल्यावर कब्जा आपला केला होता. आणि त्याआधी 1681 साली छत्रपती संभाजी राजे यांनी या गडाला जिंकलं होतं, पोर्तुगीजांकडून काबीज केला होता. अशा इतिहास या गडाचा आहे. आणि त्या गडावर बघितलं आपण जो फ्लॅग्स आहे भगव्या रंगाचा तो फ्लॅग्स आपल्याला दिसून येतोय. जे तुषार तांगडी जे पोमन बॉईज पोमन संघाचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे फडकवण्यात आलाय. यस निश्चितच. आणि याच कामन दुर्ग जो इतिहासामध्ये नोंद आहे त्याच कामन दुर्गाखाली हे एक ऐतिहासिक मैदान आहे पोमन बॉईज. आणि त्याच ऐतिहासिक मैदानावर ही ऐतिहासिक टुर्नामेंट आपण बघतोय आमदार चषक 2020. चर्चा आपण बघूया पहिल्या डाव मध्ये काय घडलंय. सलामीची जोडी जी आली होती शहीद आणि राहील या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी विशेष भागीदारी केली नाही. मधल्या पहिलमध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. क्रमांक 3 वर येणारा फलंदाज जो आपण बघतोय रमीज यांनी 8 चेंडूमध्ये 21 धावांची झंझावती खेळी केली. राहील यांनी 10 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या आणि या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर धाव फलकावर धावा सीमित 4 षटकांमध्ये 43 बनले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 11 सरासरीने गावदेव भेंडीपाडा संघाला 44 धावांचं लक्ष. 44 धाव संघाचा पाठला कसं काय होतंय, दुसऱ्या डावामध्ये काय डावपेच आखले जातील फलंदाजीमध्ये आणि 11 शत्ररक्षक मैदानाच्या आत काय करतायत याचं धावतं म्हणून ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील. आवाज ऐकूया पहिल्या 2 षटकांकरता हेमंत सरांचा. खूप खूप धन्यवाद. स्क्रीनवर दाखवलं जाते 24 बॉलमध्ये 44 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी गावदेवी भेंडीपाडा टीम समोर. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये जर पण बघितलं तर 11 अस्किन रेटनी बॅटिंग करावी लागेल तरच या ठिकाणी आपलं जे उद्दिष्ट आहे ते कायम ठेवू शकेल. गावदेवी भेंडीपाडा टीमचे दोन्ही ओपनिंग बॅट्समन या ठिकाणी जाताना दिसतात. अनिकेत आणि संकेत हे दोन्ही ओपनिंग बॅट्समन आहेत. त्यांचे कोच जर बघितले तर चंद्र घोषे हे निश्चितच त्या ठिकाणी जातात. काहीसा
कानमंत्र त्यांना दिला जातोय. कारण संकेत जर आपण बघितला तर चंद्र घोषे यांचा सुपुत्र आहे आणि चंद्र घोषे आमचे मास्टरचे सहकार्य. वेलकम चंद्र घोषे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आमदार चषक 2020 मध्ये. आणि मास्टरचे सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी ह्या दोन दिवसामध्ये मास्टरचे सामने असतील आणि फायनल असेल मास्टरचा, तो निश्चितच रविवारच्या फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी रेडी आहेत का डोंगरीपाडा टीम? टॉस या ठिकाणी केला जाईल निश्चितच यंगस्टार मोरीगाव वर्सेस जेएमबी डोंगरीपाडा या दोन टीम मध्ये हा मॅच असेल. मॅच स्टार्ट होते. गावदेव भेंडीपाडा संघाला जिंकण्या करता 47 धावांचं लक्ष आणि पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी उतरले. स्ट्राइकिंग कडे फलंदाज संकेत, नॉन स्ट्राइकिंग कडे फलंदाज येतो अनिकेत. पहिले चेंडू टाकण्याकरता पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज राहील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आणि हा चेंडू डावे इष्टीच्या बाहेर वळणारा चेंडू आहे. अपील जोरदार केलं होतं अवेश अंसरी यांनी, मात्र पंचांनी ते अपील पेटवून लावलं आणि वाईडचा इशारा. या अतिरिक्त धावांच्या डावाची सुरुवात झालं गावदेव भेंडीपाडा या संघाची. एकतर या चार षटकांमध्ये 44 धावा तितक्या अवघड जाणार नाही गावदेवी भेंडीपाडा संघाला. आणि ह्या करता इथे खराब चेंडूचा जो मारा होतो तो मारा थांबवावा लागेल गोलंदाज राहील याच्या माध्यमातून. चांगले गोलंदाज राहील गोलंदाजी मार्गावर. हा चेंडू रिषभ मध्ये फलंदाज आलाय. चेंडू शी मारे पार लॉंग बॉल पट्ट्या बाहेर. हा आलाय लांब लचक षटकार साधावा. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन संकेत त्याच्या बॅट मधून. बघितला थोडासा ओव्हर पिच बॉल होता आणि ओव्हर पिच बॉलला सरळ बॅटने लॉंगांच्या डोक्यावरून हा षटकार येतोय. सहा धावांची धावसंख्या झाली की 7. ज्या गोलंदाजाने यंगस्टार ट्रॉफी 2020 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक पटकावलं होतं तो गोलंदाज इकडे मागणा ठरतोय की काय. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित येताना दिसत नाही. अलिमेशन तो व्यवस्थित करू शकला नाही. चेंडूचा तो शॉट फाईनल क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली संकेत या फलंदाजाने आणि एका धावांची धावसंख्येत बदल केलाय. धावसंख्या झाली ती 8. संकेत एका षटकारांची 7 या धावसंख्येवर खेळतोय. आता त्याचाच बंधू मैदानाच्या आत जो स्ट्राईक इन कडे जाईल त्यांच्या सोबतीला आपण बघतो अनिकेत हा फलंदाज गेलाय. 8 धावा सध्या धावपळावर. प्रत्युत्तर देत असताना चांगली सुरुवात करून दिलंय फलंदाज संकेत यांनी. आता अनिकेत कसं काय फलंदाजी करतोय. इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जातोय. मिड ऑफच्या वरून खेळायचा प्रयास असफल ठरतोय आणि शत्रुक्षकाने एक अप्रतिम झेल टिपलाय. अनिकेत याला परतावं लागतंय गोल्डन डकवर. धावसंख्या 8 गडीमा झालाय पहिला. पोस्ट करण्याचा प्रयत्न होता मिड ऑफच्या डोक्यावरून, मात्र हवेमध्ये जास्त वेल बॉल होता. भरपूर वेळ मिळाला आर्यन मात्र याला जज करण्यासाठी. चांगलं जज केलं आणि पहिला विकेट जातो या ठिकाणी गावदेवी भेंडीपाडा टीमचा अनिकेत याच्या रूपेने. 8 धावा असताना अनिकेत हा फलंदाज बाद झालाय. एका बाजूला किल्ला लढवण्याची शक्यता आणि क्षमता दाखवण्याची तयारी आहे फलंदाज संकेत याची, जो आता स्ट्राइकिंग कडे गेलाय. नॉन स्ट्राइकिंग कडे फलंदाज गणेश हा सुद्धा एक मजबूत भांड्याचा खेळाडू आहे जो धावा चोरण्यामध्ये माहिर आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण येताना बऱ्याच वेळा बघितलं. गावदेव भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळतोय. 47 धावांचा पाठलाग करताना सध्या 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यात गावदेव भेंडीपाडा संघाने. पुढचा चेंडू संकेत करता चांगल्या पद्धतीने चेंडूला टोलवलाय. गॅप मध्ये फटका बॅटचा 4 रन्स एक्स्ट्रा गोल पट्ट्यावर आलाय चौकार. आक
अकरा शतरक्षकांची दीवार तोडून तुम्हाला धावा जमवाव्या लागतात आणि ते काम केलंय गॅप मध्ये अगदी योग्य पद्धतीने फटका खेळलाय फलंदाज संकेत आणि धाव संकेत बदल झाला धाव संख्या पोहोचली 12 वर स्कोर मूव्ह ऑन 12 पहिली षटक सुरू आहे राहील याचा हा चेंडू आता थोडासा बदल केलाय आता एक चांगला लेग ब्रेक चेंडू टाकलाय राहील अन्सरी या गोलंदाजाने चांगला कमबॅक त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे चांगली चेंडू टाकण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता आता पाहायला मिळेल काय पाच चेंडूंची समाप्ती झाली पाच चेंडूंमध्ये प्रत्युत्तर दाखल 44 धाव संख्येचं जे लक्ष होतं सध्या पाच चेंडूंमध्ये 12 धावा आल्यात जिंकण्याकरता अजून 32 धावा आवश्यक पुढचा चेंडू हा चेंडू उसळी घेतोय आणि पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय दॅट्स वाईट नो डाऊट कारण बघितलं आपण थोडंसं उसळी घेतलाय फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू होता थोडासा बाजूला सुद्धा सरकताना हा चेंडू दिसलाय आणि पंचाने योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय धाव संख्येत एक ने बदल झालाय धाव संख्या पोहोचली ती 13 वर या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत या षटकातील शेवटचा चेंडू राहील अन्सारी असा आडव्या बॅटचा वापर केलाय चेंडू मिडॉन मध्ये एक धाव पूर्ण केली आणि एका धावली स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक चेंज झाली षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पैकावर धावा 44 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 14 बनल्यात आता उर्वरित तीन षटकांमध्ये काय घडतंय यापेक्षा आपण सरळ जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन्ही कर्णधार सज्ज आहेत खूप खूप धन्यवाद यंगस्टर मोरी वर्सेस डोंगरीपणा आणि गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय छाप कॉल आहे आणि छापा चाललेला टॉस जिंकलेला आहे तो यंगस्टर मोरीगाव संघाने धन्यवाद मान्यवरांना विनंती असं पण सन्मानपूर्वक व्हीआयपी डॅस आहे वैभव टॉस तुम्ही जिंकलेला आहे 4 ओव्हरचा मॅच एक जबरदस्त स्पर्धा आहे काय तुमचा निर्णय असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय याचं मागचं गेम प्लॅनिंग काय तुमचं आमचे बॉलर आहेत निश्चितच किती धावपर्यंत डिपेंड करण्याचा प्रयत्न असेल 30 ते 35 कसं वाटतं आयोजन तुम्हाला खूप सुंदर आणि समोरच्या संघाजोडीला खेळत असताना काय आणखी रणनीती तुमची असेल सर्व गेम आतमध्ये गेल्यावरच करणार आहेत खूप खूप धन्यवाद राजा या ठिकाणी आहे राजा तुम्ही टॉस हारलेले आहेत मला सांगा जर टॉस जिंकला असता तर काय स्वीकारला असतं आम्ही टॉस जिंकला असता तरी फिल्डिंग घेतली असते मात्र आता तुम्हाला बॅटिंग करायचं आहे समोरच्या संघाला टार्गेट द्यायचं आहे यंगस्टर मोरीगाव एक चांगला संघ या सीझनमध्ये आपल्याला दिसतोय का तर या संघासमोर किती धावांचं टार्गेट ठेवलं तर एक चांगलं टार्गेट असं तुम्हाला वाटते आमचं 40 ते 45 आणि ते टार्गेट करण्यासाठी कुठले बॅट्समन तुमच्यामध्ये आज आहेत माझ्याकडे बॅटमॅन आहे रोहित कोटावले प्रकाश माली स्वतः आणि हे जे आपण आयोजन बघतो आमदार चषकचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं एकदम अति सुंदर खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स टॉस जिंकलेला तो इंस्टा मोरीगाव संघाने आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्जत संदीप गावड धन्यवाद हेमंत सर असलेल्या मॅच मध्ये आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता गावदेव भेंडीपाडा या संघाला आणि नंबर 2 गोलंदाजाला गोलंदाजाच्या मार्गावर दुजाना याचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि पंच विनायकजी म्हात्रे यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय अतिशय चांगले पंच या स्पर्धेकरता आमंत्रण दिलंय एका बाजूला तुम्ही बघू शकतायत विरल नायर सरांना दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकतायत अजित म्हात्रे सरांना आणि कामन गावस एक अनमोल रत्न विनायकजी म्हात्रे हे पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच साठी हे तिन्ही पंच येत्या 5 दिवसांमध्ये चांगली कामगिरी करतील यात काही शंका नाही आता गोलंदाज आपले बाजू बदलून आलाय या आधी त्याने राऊंड विकेटचा मारा केला होता आता ओव्हर विकेटचा मारा करण्याकरता तो सज्ज झालाय पुढचा चेंडू हा चेंडू खेळला जातो मिड ऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय फिकी येईपर्यंत फलंदाजाकडे 2 धावा सोडण्याची संधी होती आणि संकेत त्याच्यामध्ये सफळ आहे 2 धावा तो पूर्ण करतोय 2 धावांची धाव संख्येत बदल झाले धाव संख्या पोहोचली ती 17 धावा रोखणं फार गरजेचं आहे विकेटचं पतन होणं फार गरजेचं आहे संकेत हा धोकादायक खेळाडू आहे गणेश ज्याचं मार्गदर्शन त्याला मिळतंय दुजाना मागच्या टुर्नामेंट मध्ये यंगशा ट्रॉफी 2020 मध्ये चांगली कामगिरी करणारा गोलंदाज दुजाना या टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी करेल काय 1 ते 2 ब्रेक थ्रू मिळून देईल काय हा चेंडू आत वळणारा होता चेंडूला ऑन साइड ला खेळला जातोय चेंडू वाइड ऑफ लॉन मॅन पट्ट्या बाहेर एका टप्प्याने शी मारेशे पार आर पार दमदार चौकार शिटी वाजना या चौकाराविषयी आता चिंता वाढलेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची
कारण फलंदाजी करणाऱ्या गावदेवी भेंडीपाडा संघाची धाव संख्या झाले ते 21, चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि 16 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या म्हणजेच 23, 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता इथे या चौकारणीशी फरक पडताना दिसतोय. धोक्याची पातळी घातली जाते फलंदाजी करताना. संकेत वन मॅन आर्मी एक हाती खेळ लढवतोय कारण ज्या धावा आहेत त्याच्या बॅट मधून आलेल्या सर्व ज्या धावा आहेत त्याच्या बॅट मधून आलेत 18 धावा. गणेश आता नॉन स्ट्राइकिंग कडून क्षेत्रक्षण आपण बघूया. फ्लाय झीप शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन. हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या वरून खेळला जातोय क्षेत्रक्षकाच्या आवा क्या पासून दूर आणि हा आला एक चौकार. हे तंत्र आहे, हे टॅलेंट आहे, ही गुणवत्ता आहे या फलंदाजाची. दॅट्स अ फोर रन्स. या चार धावांची धाव फळक आता वाढलाय. धाव संख्या पोहोचली ती 25 वर 25. पुन्हा आता गोलंदाजाला चांगलं तंत्र या ठिकाणी दाखवावं लागेल. इथे तीन चेंडूंचा जर आपण विचार केला दुजाने याचा तर तीन चेंडू मध्ये त्याने 11 धावा मोजल्यात. स्ट्राइकिंग कडे फलंदाज संकेत. पुढचा चेंडू विषप मध्ये चेंडूला खेळला जातो. चेंडू हवे मध्ये क्षेत्रक्षक आशीर्वाद देतोय आणि या आशीर्वादाचा फायदा चेंडू शिमारसे पार. लगातार तीन चेंडूवर आले तीन चौकार. काय स्फोटक रूप धारण केले या फलंदाजांनी. जबरदस्त बॅटिंग संकेत या फलंदाजाची गावदेवी भेंडीपाडा संघाला सापडलेलं आहे. एक रत्न आहे जे मला तरी वाटते आणखीन 15 ते 20 वर्ष या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळेल. चांगलं प्रदर्शन. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. धाव संख्या पोहोचली 29 आणि प्रवीण भोईर प्रवीण पोलीस यांच्या माध्यमातून लगातार तीन चौकारण करतोय. 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या जवळ जाणारा चेंडू होता, बीट करून जाणारा चेंडू होता आणि आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय या फलंदाजाला. धाव फेकर आपण नजर टाकूया. धाव संख्या झाली 29, याचा अर्थ अजून नाही 15 धावा हवे आहेत हा मॅच जिंकण्याकरता. ओहो काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलंय क्षेत्रक्षक. आता एका टप्प्याने चेंडूला अडवतोय. फेकी पर्यंत संकेत याच्याकडे संधी होती दुसरी धाव चोरण्याची आणि त्याने या दोन धाव पूर्ण केल्या. दोन धावांची धाव संख्येत बदल झालाय. धाव संख्या पोहोचली 31 वर 47. या धाव संख्येचा पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय गावदेवी भेंडीपाडा या संघाचा. षटक संपतो दुसरं. दोन षटकांची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखव. 47 धाव संख्येचा पाठलाग करत असताना गावदेवी भेंडीपाडा संघाची धाव संख्या आहे ती 31 धावा 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमांड इज वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं कळून आणि प्रेक्षकांचं आम्ही बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2020 मध्ये स्वागत करतोय. या स्पर्धेचे आयोजक महेशजी पाटील अजयजी पाटील खूप मेहनत करून त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि इथे बघताय तुम्ही आजच्या दिवसातील तिसरा मॅच एरिया तीन संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. चिंचवडी ते नागले गटातील संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात उतरलेत ज्याच्यामध्ये तिसरा मॅच सुरू आहे. गावदेवी भेंडीपाडा संघाला 47 धावसंख्येचं लक्ष असताना पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. फलंदाज संकेत 28 धावसंख्येवर खेळतोय ज्याच्यामध्ये 4 खणखणीत चौकारांचा समावेष आहे आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करता गोलंदाज सज्ज झाले सोहेल आणि त्याचा सामोरा करेल त्याला सामोर जाईल उजव्या हाताचा फलंदाज गणेश जो बरेच वेळ झाला खेळपट्टीवर उतरलाय. पहिल्यांदाच समोर जातोय. लॉंग ऑन काउ कॉर्नर मिडी गेट स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. गणेश करता पहिला चेंडू. पहिला चेंडू 6 धावा.
काय टायमिंग झालं, जबरदस्त बॅटिंग, षटकार. धाव संख्येत भर घालण्याचं काम फलंदाज गणेश सुद्धा करतोय. सहा धावांची धाव संख्येत वाढ, धाव संख्या 37, 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्या करता 7 धावांची आवश्यकता. 11 बॉल टू गो अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. जादूस आता वाचू शकते या संघाला. पुन्हा आता हा वर्ड ऑफ लॉन्ग बॉल वरून षटकार. काय पदिताने त्याचा चांगला वापर केलाय, ऑफ स्टंप वर सफल झालाय आणि या चेंडूला भिरकावून दिलंय 6 धावन करता. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून गणेश करता सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. याआधी फलंदाज संकेत याला एकंदरीत 300 रुपयाचं पारितोषिक इथं आलंय. आता फक्त एका धावीची आवश्यकता. धाव संख्या 43, गणेश करता पुढील चेंडू. पुढचा चेंडू ऑन साईडला हवेमध्ये मिड विकेट पट्ट्याबाहेर, षटकार. षटकारांची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज गणेश अँड दॅट्स अ विनिंग स्ट्रोक. हा सामना जिंकलाय गावदेवी भेंडीपाडा संघ.